आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझ्यावर माझा जरा देखील विश्वास नाहीये. कोण आहेस तू? लगेच सांग नाहीतर मी तुला गोळी घालेन. बोल लवकर. दरवाजा उघड. दरवाजा उघड लवकर. कोणी आहे का? दार उघडा म्हटलं ना. दार उघड मामा. दार उघड. दार उघड. काय झालं? काय झालं मामा? तमोरांना इथून जाताना पाहिलंस? नाही, मी कुठे नाही पाहिलं. तुझा मी बघतो. तमोरांना भेटण्यासाठी मामा एवढी का घाई करतोय? तो हुबेहूब तंबोरांसारखाच दिसत होता. तंबोरांनी जर का योग्य वेळी फोन केला नसता तर कालचक्र मी त्याला देऊन टाकलं असत. हॅलो सीता, मी माया बोलतीये. मी एका अडचणीत सापडले ग. काय झालं माया? कसली अडचण आहे? तू का रडतीयस? माझं एका मुलावर प्रेम होत, माझं आणि त्याचं खूप मोठं भांडण झालंय. याबद्दल घरात कोणालाही माहिती नाहीये. तुला सोबत नेऊन यावर तोडगा काढण्यासाठी तुला शॉपिंगला घेऊन जाणार होते. हे देवा. पण हा अरुण मध्ये आला म्हणून तुला माझ्या सोबत घेऊन जाऊ शकले नाही. माझा हा प्रॉब्लेम मी महालात कोणालाच सांगू शकणार नाही. सांगितलं तरी कोणी समजून नाही घेणार. मला तुझ्याशिवाय कोणीच मदत करू शकणार नाही. मी तुझे काय मदत करू तेवढं सांग मला. तू तिथून आधी घरी ये बरं. मला महालात यायची इच्छा नाहीये. मी इथल्या तलावात उडी मारून आत्महत्या करते. अगं माया, तू असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. ऐक माझं. मी आहे तुझ्या सोबत. तुझा प्रॉब्लेम आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू. मग तू लगेच इथे निघून ये. मी आता लगेच निघते. तू जरा धीर धर, ठीक आहे? घरात कोणाला काही कळू देऊ नकोस. कळलं तर खूप प्रॉब्लेम्स होतील. मी आपल्या घरा शेजारी असलेल्या तलावाजवळ आहे. ठीक आहे, मी लगेच निघते. पण तोपर्यंत तू काहीही करायचं नाहीयेस. हा ठीक आहे. पुढच्या 10 मिनिटात ती इथे असेल. तिच्या सोबत जे करायचे ते करा. सांगितल्याप्रमाणे तू तिला बोलवलंयस ना? तिला येऊ तर दे. तिला जिथे पाठवायचंय तिथे पाठवतो. मी तिथे पुढच्या गल्लीतून लपून बघते. ती इथून येईल तेव्हा तिला इथेच धरा. तुम्ही तिकडे लपून बसा आणि ये तू. चल पटकन गाडी चालू कर. तुम्ही दोघे गाडीत लपून बसा. आली भाई. कुठे गेली असेल ही?
ए चला रे, ए चल 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 ए चल चल ए ए ए थांब ए थांब ए थांब पुढे चालली जा, ए पाहिजे कुठे, ए थांब ए ए थांब ए थांब ए पकड रे तिला, पकड ए पकड ए पकड ए पाहिजे काय पळून चाललीस काय, पळून चाललीस हा, नाही सोडणार तुला काय, सीता सोडणार ए थांब हॅलो काय बघतेस, तुला यांच्या ताब्यात द्यायची होती ना, म्हणूनच तुझ्याशी खोटं बोलून तुला मी इथे बोलवलं। तो दिसायला सुंदर आहेस पण माझ्यासाठी ते धोकादायक आहे ना, तू महालात असतेस हे मला आवडत नाही, म्हणून धुर्यराजच्या ताब्यात तुला सुपूर्त करण्याचा मी प्लॅन केला आणि तू पण माझ्या जाळ्यात मी विचार केला तशी अडकलीस। ए हिला इथून घेऊन जा, चला असाच या गंगाचा पण हिशोब करायचा आहे। प्लीज प्लीज सोडा मला जाऊ द्या। तुझी एवढी हिम्मत की माझ्याशी वैर घेतलंस, तुझ्यात एवढी चरबी की मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस, तू केलेल्या गुन्ह्यामुळे तू त्यांच्या ताब्यात होतास, यात माझी काही एक चूक नाहीये, सोड मला प्लीज। तुला सोडायला नाही पकडले मी, तुला विकण्यासाठी पकडलंय, बाजारात सोन्यापेक्षा तुझा भाव जास्त आहे, तुला मुंबईच्या एका मोठ्या पार्टीला चांगल्या भावात विकणार आहे, तुझ्या धंद्यात जाण्यापासून वाचली होतीस तुला तिथेच पाठवणार आहे मी, आताच तुझा मस्त पैकी व्हिडिओ काढून पाठवतो आणि रेट फिक्स करतो लगेच, जसा तुझा व्हिडिओ तिकडे पोहोचला की लगेच मला फोन येतील बघ। इकडे बघ, इकडे बघ जरा कॅमेरा मध्ये बघ ना, अगं तुला सांगू तर ऐकत नाहीये का तू, केस नीट कर तुझे चेहरा नीट, नीट चेहरा काय नाट्य करतेस, चल इकडे बघ जरा, स्माइल स्माइल कर जरा, जरा केस मागे घे ग, गुड गर्ल गुड गर्ल, थँक यू माय डार्लिंग, झालं का भेट नाही। हॅलो शेठ, सर बोला सर, काय दंड सोडला का? सोडलेल्या धंद्याची आता नव्याने सुरुवात करतोय, व्हिडिओ पाठवलाय मुलीला बघून रेट फिक्स करा। सोड मला प्लीज। सीता 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 सीता, काय हो ती कुठेच दिसत नाहीये, सीताकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, तरी सुद्धा तुम्ही दुर्लक्ष केलं, कुठे गेली ती? अरे अरुण, तिच्यासाठी एवढा का पॅनिक होतोयस तू, आधी सुद्धा घर सोडून गेली होतीच ना, तशीच आज पण गेली असेल, जानकी आश्रमात फोन करून बघ, तिथेच त्या म्हातारीला भेटायला गेली असेल। फोन स्विच ऑफ येतो तिचा, अरे रे अरुण, जर आश्रमात गेली असती तर सांगून गेली असती ना, मला नाही वाटत ती तिथे गेली असेल, आपण बाहेर जाऊन शोधूया का? चल चल चला। जाताना या गंगाला सुद्धा घेऊन गेली असती तर माझ्या मुलीचा मार्ग तरी मोकळा झाला असता।
माया तू कुठे गेली होतीस मला सांग? मैत्रिणीला भेटायला गेले होते. त्या दिवशी सीताला घेऊन जात होतीस तसं आज पण घेऊन गेली होतीस का? मी कशाला घेऊन जाऊ? तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना की तिला कुठे बाहेर नाही न्यायचं ते. मग मी तिला कशाला घेऊन जाईन? अच्छा, सीता घरात नाहीये का? गंगा, सीता ही कुठे दिसत नाहीये. सीता ही घर सोडून गेलीये का? आता ती परत कधीच येणार नाहीये. येणार आहे देवसेना. माझं आई ग, ती इथे नाही येणार, मग कुठे जाणार? नाही गंगा, तू खोट बोलतेस. सीताई मला न सांगता गेली म्हणजे ती नक्कीच येणार नाहीये. अगं देवसेना, ती कुठे गेली नाही अगं, ती खरच परत येणार आहे. तू अजिबात काळजी नको करू. तुमच्यामुळेच बाबा सीताई आज इकडनं निघून गेलीये. तुम्हाला ती इथे राहते ते आवडत नाही. मला माझी सीताई हवीये. ती आल्याशिवाय मी कोणाशीच बोलणार नाही. देवसेना, देवसेना, अरुण तिला बाहेर जाऊन शोध. जा जाऊन शोधा तिला. तिची काय हालत झालीये हे फक्त मलाच माहितीये. अरुण, आपण गार्डन मध्ये का शोधतोय? मागच्या वेळी ती निघून गेली होती तेव्हा इथेच आली होती. बर, मग आपण जाऊन शोध. हो चल ना. ए, तू जाऊन त्या साइडला शोध. हा हो बर, ठीक आहे. अरुण, सीता कुठे दिसत नाहीये. मी तिच्या आजीला जरा कॉल करून बघतो. आजी, तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो आजी, मी अरुण बोलतोय. अगं बोल बाळा. सीता तिकडे आली आहे का? नाही बाळा. काय झालं बाळा, काही झालंय का? नाही नाही, काही झालं नाहीये. सकाळी ती तुम्हाला भेटायला येणार होती असं म्हणजे मी बाहेर होतो, म्हटलं असेल तर तिला घेऊन गेलो असतो ना तिकडे. ठीक आहे ठीक आहे, मी नंतर कॉल करतो. ठीक आहे बाळा. ठीक आहे, काय झालं अरुण? सीता तिच्या आजीकडे सुद्धा नाही गेलीये. मग ती गेली तरी कुठे असेल? मला सुद्धा माहिती नाही. चल शोधू. नकोय नकोय नकोय, सीता आली तरच मी जेवणार आहे. देवसेना, रात्री सुद्धा जेवली नाहीयेस. आता पण जेवली नाहीस तर कसं होईल ग? तू जेवून घे ग. ती आल्यावरच मी जेवणार आहे. मी सांगितलं ना, सीता आल्यावरच मी जेवणार आहे. बाबा नक्की सीताईला घेऊन येतील. थोडस खाऊन घे ना बाळा. तू आणि बाबांनी मिळून सीताईला माझ्यापासून दूर केलंय. सीताई शिवाय मी नाही जगू शकत. सीताई किती चांगली आहे तुला माहितीये ना. तुझ्यासाठी मी तिचा अपमान सुद्धा केला. ती मला नेहमी सांगायची की तू गंगा आई सोबतच राहत जा. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या सीताईला माझ्यापासून दूर केलं. सीताईला परत आणा तुम्ही. मला आता सीताईला पाहायचंय. सीताईला पाहायचंय. देवसेना,
आई निघून गेली आई, तू तिला परत आणणारी, मी तिच्या शिवाय नाही जगू शकणार ग। सीताई मला हवी आहे, 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 सीताई मला हवी आहे। अरे बापरे, हिला काय होते, देवसेनेला काय होते काही कळतच नाहीये ग। अरे बापरे देवसेना, लवकर चावी घेऊन ये जा, काही होणार नाही देवसेनेला। देवसेना 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 देवसेना, कदाचित थांबतच नाही, रचना हिला बरं नाही वाटत आहे। अरुणला लगेच फोन कर आणि लवकर यायला सांग, लवकर फोन कर देवसेना। काय करायचं काही कळत नाही, तुम्ही या तुझा, मी लगेच आलो तिकडे। काय झालं अरुण? देवसेनेची तब्येत बिघडली, आधी आपण घरी जाऊया। अरे बापरे, देवसेना दादा, देवसेनाला काय झालं? शी इज ऑल राईट, घाबरण्यासारखं काही नाही, तिच्या मनावर कसला तरी परिणाम झालाय। छोट्या छोट्या गोष्टींसुद्धा मुलांच्या डोक्यावर परिणाम करतात, तसं झालं नाही पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे। मुलांना जे काही आवडतं ते त्यांच्या नेहमी जवळ असलं पाहिजे, नाहीतर मग असे परिणाम होतात, मुलांना परत ती गोष्ट मिळेपर्यंत त्यांच्या डोक्यातून ती जात नाही। या वयात ते असा थोडा हट्ट करतात, त्यांना त्यांच्या कलेने घेता आलं पाहिजे। नीट विचार करून बघा त्या मुलीला नक्की काय पाहिजे, ते मग तुम्हाला कळेल। मी दिलेल्या औषधाने थोडा वेळ तिला आराम मिळेल, पण ही लवकर बरी व्हावी म्हणून तिला जे हवंय ते आणून द्या। देवसेना सीता सीता असं कोणाचं तरी नाव घेत आहे। माझी मैत्रीण आहे, थोडे दिवस आमच्या इथे थांबली होती। आता कुठे आहे ते? मग ती कुठे गेली ते कोणालाच माहिती ना डॉक्टर, आम्ही घरातले सगळी जण तिला शोधतो डॉक्टर। लवकरात लवकर तिला शोधून घरी घेऊन या, कारण तीच हिला लवकर बरी करू शकते, दुसरा काही एक पर्याय नाहीये, त्या आल्या तरच ही मुलगी लवकर बरी होईल। जे तुम्ही सीता सीता बडबडते, असं तिने काय केलंय म्हणूनच सांगत होती तिच्याजवळ सोडू नका सोडू नका, तेव्हा कोणीच माझं काही ऐकलं नाही, आणि आता बघा तिच्या आठवणीत हिची काय अवस्था झालीये।
अगं असं होईल कोणाला माहित होतं का हे असं ऐकवण्यापेक्षा यातनं काहीतरी मार्ग काढता येतो का याचा जरा विचार कर. आता त्या सीतेला शोधायचं सोडा, आधी मुलीला हॉस्पिटलला घेऊन जायची तयारी करा. सीता जर आली तर ही बरी होईल असं डॉक्टर सांगून गेलेत ना ग. देवसेनेला बरं करायचं असेल तर सीताला शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या आधी लग्नाच्या विषयामुळे सीता घर सोडून गेली होती, पण आता तर तिच्या मनाविरुद्ध काहीच घडलेलं नाहीये. मग ती अचानक अशी घर सोडून का निघून गेली, कोणी मला सांगेल की नाही? ती स्वतःहून गेली असं नाही वाटत आहे बाबा, कारण तिचं सगळं सामान आउट हाऊस मध्ये आहे. मला वाटत धुर्यराजने तिचं अपहरण केलं असेल. अगं काय बोलतेस, त्याला मी चांगली तंबी दिली होती. सगळं काय माहित असताना देखील तू असं काही करेल असं वाटत नाही. तो सीताचा सूड घेण्यासाठी काही करू शकतो, मला तर त्याच्यावर शंका येते बाबा. आपण पोलिसांकडे कंप्लेंट करू. हो बाबा, नाहीतर सीताला त्याच्याशिवाय अगदी कोणाचा धोका नाहीये. नक्कीच हे त्याचाच काम असेल बाबा. हो दादा, तो फार निर्दयी आहे. सीता आली तरच देवसेनेला लवकर बरं वाटेल असं म्हणाले ते. तो नराधम सीताला घेऊन पळून गेलेला आहे. काहीही करून आपल्याला सीताला वाचवला पाहिजे दादा. आपण पोलिसांना कळवूया का? आताच पोलिसांना फोन कर. हे घे. गंगा, मी कमिशनरशी बोललो, लगेच ऍक्शन घेतो असं ते म्हणाले. धुर्यराजने जर का सीताचं अपहरण केलं असेल तर ते त्याला काही करून पकडणारच. ही माया एवढी का घाबरलेली दिसते? कदाचित सीताला हिनी काही केलं असेल का?